यावल तालुक्यातील चिखली येथील ग्रामसेवक पी व्ही तळेले व जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्यात वाद झाला होता. या वादात जिल्हाधिकारी ढाकणे यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप ग्रामसेवक तळेलेंनी केला होता. दरम्यान या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी माफी मागत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामसेवक युनियनने दिला होता. आणि केवळ इशाराच नाही तर राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांच्या नेतृत्वाखाली एल्गार सुद्धा पुकारला. ग्रामसेवकाचा दर 3 महिन्यानंतर रेकॉर्ड विस्तारा तपासत असतात, ही दैनंदिन म्हणजे चालणारी बाब आहे. त्यानंतर दरवर्षी ऑडिट होत असतं, अनेक प्रकारचे ऑडिट होत असतात, त्यामुळे कुठल्याही रेकॉर्डला घाबरणारे लोक आम्ही नाही आहे. जर रेकॉर्ड सांगून जर कोणी असं दबाव तंत्र तयार करत असेल तर दबावतंत्र आम्ही धिक्कार करतो आहे आणि येणाऱ्या काळात जर त्यांना जाहीर निषेध करतोय आणि जर त्या माणसाला जर विनाकारण जर शिवीगाळ करून जर निलंबित केलं तर मात्र मग प्रशासनाची खैर नाही. इथून पूर्ण जिल्हा सर्व संबंधित सर्व कामं आम्ही बंद करण्यास पाकिवडे मानणार नाही. अगदी महाराष्ट्रसुद्धा बंद करण्याची पाळी आली तरी सर्व महाराष्ट्र आम्ही बंद करू आणि खंबीरपणे आमच्या ग्रामसेवकाच्या पाठीशी आहोत. जमलेल्या ग्रामसेवकांनी केवळ घोषणाबाजीच नाही तर महसूल काहीच काम करत नाही, आम्हीच सारे कामं करतो अशा गमजाही त्यांनी केल्यात. त्यांची भाषा होती जिल्हाधिकारी माफी मागत नाही तोपर्यंत राज्यात ग्रामसेवकांचं काम बंद करण्याबाबतची. जो जो 70% काम या ठिकाणी केलं आणि 70% काम या ठिकाणी केल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा जो लाभ आहे त्या ग्रामसेवकांच्या कामामुळे या ठिकाणी भेटलेला आहे. आणि महसूल प्रशासन आज देखील महसूल प्रशासनाची आकडेवारी जी 00 या ठिकाणी महसूल प्रशासनाच्या वेबसाईटवर दिसते, त्यामुळे महसूल प्रशासन या कामाशी पूर्ण अनभिन्न आहे, फेल्युअर आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं ग्रामसेवक या ठिकाणी या शेतकरी शेतकऱ्याचा पुत्र आणि शेतकऱ्याची बांधिलकी असलेला या ठिकाणी असल्यामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या ग्रामसेवक करत असताना त्यावेळेला अशा अधिकारी ग्रामसेवकाचं मनोबल खचवत असतील आणि ग्रामसेवकाला वारंवार टॉर्चर करत असतील आणि त्याला निलंबनाची आणि शिवीची भाषा करत असतील तर यावेळेला जर या प्रकरणावरती योग्य तो तोडगा निघाल्यास संपूर्ण जिल्हा परिषदेच्या प्रवर्ग संघटना आहे त्या प्रवर्ग संघटना या आंदोलनात सहभागी होतील आणि पूर्ण जिल्हा परिषदेचं कामकाज या येणाऱ्या भविष्यकाळामध्ये बंद पाडण्यात येईल. त्या सर्वस्वी या जिल्हा परिषदे जिल्हाधिकारी महोदय आणि फैजपूर विशेषतः फैजपूर प्रांत हे मुख्यत्व जबाबदार असतील अशा ठिकाणी आमची मागणी. पण प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या कामावर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात असलेल्या ग्रामसेवक संघटनेचा अखेर गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सीईओंशी झालेल्या चर्चेनंतर विरोध मावळला. शासन निर्णयाव्यतिरिक्त कुणी कामासाठी दबाव टाकत असेल तर आपले निदर्शनास आणून द्यावे असे सीईओ पाटील यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. या आश्वासनानंतर कामे करण्याचे मान्य करून आंदोलन मागे घेण्यात आले. या घटने व घटनाक्रमाने ग्रामसेवकांनी निषेधही केला, गमजाही केल्यात आणि तह तडजोड करत कामही सुरू केलं. पण काय एवढ्यामुळे हे प्रकरण संपलं? संपले तेवढ्यामुळे या प्रकरणातले प्रश्न? तर नाही. संपण्याऐवजी ज्या ज्या व्यक्तींनी ग्रामसेवक तळेले आणि जिल्हाधिकारी डॉक्टर ढाकणे यांच्यातल्या वादविवादाची सत्यता ऐकली आहे त्या त्या संवेदनशील शिस्तशीर व्यक्तींच्या मनात या घटनेतून प्रश्नांचं काहूर माजणार. बघूया या वादावादीतील सत्यासत्यता. आपण जी क्लिप ऐकणार बघणार आहात त्यात फैजपूर प्रांत थोरबोले यांनी अगदी शांतपणे ग्रामसेवक तळेलेंना प्रश्न केलाय, कुठलं गाव दिलंय तुम्हाला पालक अधिकारी म्हणून आणि किती कामं केले तुम्ही आतापर्यंत. या साध्या प्रश्नाबाबत ग्रामसेवक तळेले उडवा उडवीचे उत्तर देत आहेत. त्यांना सर्व काही माहिती असून वेळा घुंपत आहेत की ते खरोखरच इतके साधे भोळे आहेत असा प्रश्न पडतो. हॅलो हॅलो. हा नमस्कार साहेब. नमस्कार. पुरुषोत्तम तळेले बोलत आहे. हा बोला साहेब. कुठल्या गाव दिले तुम्हाला पालक अधिकारी म्हणून? पालक अधिकारी मी चिखली बुद्रुकला आहे साहेब. चिखली बुद्रुकला किती काम केलं आतापर्यंत तुम्ही? चिखली बुद्रुकला आपला या कोतवालकडे जमा केले साहेब कागदपत्र. नाही नाही काम किती जमा केले त्याची संख्या सांगा ना. काही नाही 8 ते 10 केले साहेब. 8 ते 10. तुम्हाला किती करायचे ते काय मला यादीच भेटले नाही तर किती करायचे ते मला माहिती नाही साहेब संख्या.
ग्रुपवर ते काल टाकलेला मेसेज तुम्ही बघितला नाही का, तुम्हाला किती करायचं होतं ते, आणि तुम्हाला आठ प्रमाणे तलाठ्याने दिलेलं आहे ना? नाही काहीच नाही दिलेला. दिलेलं कसं नसेल? नाही विचारून घ्या प्रमाणे, विचारून घ्या साहेब, तलाठ्याला चिखलीच्या दिलाय का म्हणा तुम्हाला? चिखली चिखली बुद्रुक, चिखली बुद्रुक आहे साहेब माझ्याकडे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचं काम करत असताना सर्वांचा समन्वय राहावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी या कामासंबंधितांचा एक ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर आपण ग्रामसेवकांचे मनोबल खचवणारी पोस्ट का टाकली, या प्रांताधिकारी थोरबोलेंच्या प्रश्नावर ग्रामसेवक तळेले उत्तर देत भाबडेपणाने विचारतात, सर हे तर कात्रण टाकलंय, लेटर वेगळं आहे ते पण टाकू का? या वक्तव्यातून हे ग्रामसेवक खरोखरच भाबडे आहेत काय? शिवाय या ग्रामसेवकाच्या इतके भाबडेपणामुळे म्हणा किंवा संघटनेची अतिरेकी हवा डोक्यात शिरल्याने म्हणा, पण आपण कुणाशी बोलतोय? समोरची व्यक्ती आपला शिपाई आहे की अधिकारी, याचा साधा मागमूसही या व्यक्तीला नाही, ही बाब वेगळी. बघूया कसं ते. तुम्ही सकाळी जो मेसेज टाकला ना पत्र टाकलं, ते कुठल्या जिल्ह्याचं आहे आणि तुम्ही का टाकलं तिथं? ते आमच्या संघटनेचं आहे साहेब. कुठली संघटना? ग्रामसेवक संघटना TN 136. जिल्ह्याचं म्हणजे जळगाव जिल्ह्याचं पत्र आहे का ते? नाही राज्याचं पत्र आहे, ते पत्र वेगळं आहे, ते पेपरला आलेलं आहे ते टाकलेलं आहे. पत्र वेगळं आहे ते पत्र टाकू का वाटलं तर? नाही पण तुम्ही पत्र का टाकलं? का टाकलं म्हणजे? म्हणजे तुम्ही मनोबल, ग्रामसेवकांचं मनोबल कमी करण्यासाठी पत्र टाकलं का ते? नाही नाही काम करू नाही, ते जे पालक अधिकाऱ्याचं काम आम्ही नाकारलेलं आहे ते करायचं मी याच्याकरता टाकलेलं आहे. कारण तुमच्याकडून नाही नाही तुमच्या कार्यालयाकडून वारंवार आम्हाला टॉर्चर करण्याचा म्हणजे आमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याच्याकरता ते टाकलंय. कोणी दडपण टाकलं टॉर्चर? पवार साहेब आपले सर्कल. नाव सांगा. पवार, बीएम पवार. बीएम पवार, बीएम पवार यांनी टॉर्चर केलं तुम्हाला? या नंतरच्या क्लिप मधील वक्तव्यात तर या ग्रामसेवक महोदयांनी ग्रामसेवक आणि प्रांताधिकारी यांच्यातलं अंतर साफ करून टाकत साऱ्या हद्दच पार करून टाकल्यात. यातून हे ग्रामसेवक साहेब जणू सांगत आहेत, मी करत असलेली नोकरी म्हणजे अगदी निरंकुश आहे, त्यावर अधिकारी वगैरे कुणी काही नाही, मी नोकरी करतोय ती संघटनेसाठी आणि संघटना सांगेल तेच मी करेल, कारण मी म्हणजेच तर संघटना आहे, अशी मनमानीच या प्रांत व ग्रामसेवक संवादातून लक्षात येते. बघूया ती प्रत्यक्षातच. तुमच्या कार्यालयाकडून वारंवार आम्हाला टॉर्चर करण्याचा म्हणजे आमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याच्याकरता ते टाकलंय. कोणी दडपण टाकलं टॉर्चर केलं? पवार साहेब आपले सर्कल. नाव सांगा. पवार, बीएम पवार. बीएम पवार, बीएम पवार यांनी टॉर्चर केलं तुम्हाला? काय टॉर्चर केलं सांगा बरं? टॉर्चर तुम्ही काम का करत नाही म्हणे? त्यांना सांगितलं, म्हटलं आम्ही काम नाकारलेलं आहे, आम्ही फक्त कागदपत्र जमा करण्याचे काम करतोय. मग म्हणे तुम्ही पाडळशाचं काम? नाही म्हटलं पाडळशाचा मला काय संबंध? मी चिखली बुद्रुक ग्रामसेवक आहे. चिखली बुद्रुक तुमच्याकडे गाव नाही आहे, तडवी वैशाली हमजान यांच्याकडे गाव आहे. मॅडम आपलं सॉरी सर, मी तिथे चिखली बुद्रुकला ग्रामसेवक आहे, मी पाडळशाला नाही आहे. नाही नाही तुमचं गाव, तुम्हाला गाव कोणतं दिलेलं आहे साहेब पालकाधिकारी म्हणून? पालकाधिकारी म्हणून माझ्या मागच्या वेळेस बारंबे भाऊसाहेबाच्या जेवणला मी होतो, आलं का लक्षात? त्यावेळेस आधी ऑर्डर नव्हती, नंतर तुम्हाला ही ऑर्डर तुम्हाला जी दिली काल बघितली नाही? ऑर्डर ऑर्डर घेतलेली नाही साहेब, ऑर्डर घेतलीच नाही. मग कोणती ऑर्डर? नाही ऑर्डर भेटलीच नाही ना कोणतीच आम्हाला. बरं एक सेकंद मला सांगा, ते बीएम पवार यांनी तुम्हाला काय टॉर्चर केलं? त्यांनी मला सांगितलं तुम्ही काम का करत नाही म्हणे, तुम्ही कामात हलगर्जीपणा करताय अशा पद्धतीने ते बोलले. हलगर्जीपणा करताय? हा, माझ्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला, तुम्ही काम करा. काय दडपण केलं तुमच्यावरती? हा काम करा. काय दडपण? काम करा. मग काम तर आम्ही जिथे करायचं तिथे करतोय ना साहेब. काम का करायचं नाही तुम्ही? का करायचं? तिथे करायचं तिथे करतोय, चिखली बुद्रुकला करतोय मी काम. तुम्हाला गाव कोणतं दिलेलं आहे साहेब? गाव दिलेलं आहे म्हणजे आम्हाला कुठेही असं आमचं मुख्यालय सोडून कसं काय गाव दिलं सांगा बरं? त्या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी नाही का काम करायला? तुम्ही गाव बदलू शकता ना, तुम्ही इथे येऊन तुम्ही तहसीलदारांशी बदलू शकता. पहिली गोष्ट आमच्या संघटनेचे आदेश आहे की ते आदेश पालक अधिकाऱ्यांनी स्वीकारायचे. काम करता का संघटनेसाठी? संघटनेकडून पगार घेतात? एपा संघटनेचा आदेश आहे साहेब. बोलताय तुमच्याशी एक मिनिट. हा, या नंतरची आपण जी शेवटची संभाषण क्लिप बघणार आहोत ती तर अगदी अफलातून आहे. सोशल इंजिनिअरिंग राजकारणात वापरलं जातं तसंच झगडा इंजिनिअरिंग काय असतं ते या क्लिपमधील फायर संवादातून अभ्यासायला मिळेल. वादविवादात भांडणात आपण कमी पडणार, आपल्या कमजोऱ्या भयंकर आहेत हे लक्षात घेत आपल्या विरोधक प्रतिस्पर्ध्यालाच उसकवायचं, डिवचायचं आणि त्यातून त्याचा थोडाही तोल सुटून शब्द इकडे तिकडे पडला की तोच एक शब्द पकडून धरायचा आणि आपली बाजू सावरून धरायची. केवळ सावरूनच धरायची नाही तर आकाळतांडव वाढवत त्या प्रतिस्पर्ध्यालाच लोकांच्या नजरेत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, ही ती झगडा इंजिनिअरिंग.
बोलण्याच्या भरात आपण नेहमीच वापरतो तो शब्द साला, हा शब्द जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडातून बाहेर पडला आणि त्यानंतर बघूया प्रात्यक्षिकच. एक मिनिट. हॅलो हॅलो, बोला साहेब. आता कुठे आहात तुम्ही? मी आता चिखलीवरून यावलला येतोय. चिखलीचं काम संपलं का? नाही, माझं दुसरं काम आहे, ते बिल काढायचं, त्याच्याकरता संदर्भात येतोय मी. तिकडे यायचं नाही, गावात थांबा, तिथे मी तिथे येतोय. कुठे? तिथे थांबायचं, तिथे ज्या गावात नेमून दिलं तिथे थांबा. नेमून दिलेला म्हणजे मला नेमणुकीचा मी आदेश घेतलेलाच नाही साहेब. संघटनेच्या आदेशानुसार मला नाही आला. काम करतो की धंदा करतो साला? सर, शिव्या देऊ नका मला, तुम्हाला पुन्हा सांगतोय. बरं, शिव्या द्यायच्या नाही. मग तुम्ही आता काय बोलले? साला बोलले तुम्ही मला, शिवी दिली आहे. अरे रवी करायची नाही साहेब. अरे रवी शिवी गाळ मुळीच करायची नाही. शिवी गाळ मुळीच करायची नाही. मी यावलला येतोय. शिवी गाळ मुळीच करायची नाही. गावात थांब म्हणून सांगितलं. शिवी गाळ मुळीच करायची नाही. मी सांगतोय साहेब तुम्हाला, तुम्ही साला म्हणून बोललेले मला. आला का लक्षात? अरे थांबतोय ना मी, थांबतो मी चिखलीला. तिथे थांब. हे सारं संभाषण बघून वाटतंय हे असले जीवदेवरेपणा करून नोकऱ्या करतात, तेच मुळात या खात्यांना देशाला कलंक आहे. आज हे अधिकाऱ्यांवर झगडा इंजिनिअरिंग वापरत आहे, संघटनेचं नाव घेत आहेत. हेच कामकुचारपणा करण्यासाठी, हे ज्यांची कामं करतात त्या शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठीही या झगडा इंजिनिअरिंगचा वापर करत नसतील याची खात्री कुणी द्यावी? असं झालं तर खालचेही दाबलेले आणि वरचेही दाबलेले, सारी नोकरी निरंकुश. आणि उठसूट हे नाव घेत असलेली संघटना संघटना असते तरी कशासाठी? मेहनतीनं आणि प्रामाणिकपणे काम करूनही मॅनेजमेंटकडून अन्याय अत्याचार होत असेल अशांना ताकद देणारी आणि अशांसाठी ताकद लावणारी ती संघटना. हमारी युनियन हमारी ताकदच्या घोषणा या ग्रामसेवक युनियनमध्येही देत होते. पण यात लक्षात घेण्याजोगी बाब ही की ताकद जिथे लागली तिथे ती लावणाऱ्यांसह सर्वसामान्यांचंही भलं होतं. आणि हीच ताकद चुकीच्या आपमतलबीपणा ठिकाणी लागून रक्त सांडलं तर त्यातून गिधाळांना नशा चढतो. इथं संघटनेनं ताकद कुठे लावली होती याचा विचार वरिष्ठ संघटकांनी करायची आवश्यकता आहे, जेणेकरून त्यांच्या सदस्यांना नोकरीचं काम करा असं म्हणणं टॉर्चर वाटणार नाही.